प्रथम आपला महाराष्ट्र सांभाळला, जे राहिले सुले कामदार खासदार सांभाळा, राहिले सुले कार्यकर्ते सांभाळा आणि पुन्हा आत्मपरीक्षण करा। आता ते नितीश कुमारला भेटायला चाललंय, तिथं काय होणार आहे? बिहारमध्ये काही दिवा लावणारात का? रेडे म्हटलं आमदार नकाल, रेडे तर आमदार रेडे असतात। सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ज्यांना आपले आमदार सांभाळता आले नाही, ज्यांना आपलं सरकार सांभाळता आलं नाही, ज्या राज्याचा मुख्यमंत्री 18 महिने फेसबुक लाईव्ह करत होते, जे कॅबिनमध्ये बंद होते, मुख्यमंत्री असताना कधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले नाही, मुख्यमंत्री असताना विदर्भाचं वैधानिक मंडळ विकास मंडळ बंद पाडलं, आता चिखलीला दौरा करतायत, खरं तर महाराष्ट्राची बेईमानी केली आहे। सरकारमध्ये राहून सरकारने काहीच कारवाई केली नाही, कामच केले नाही। आणि आता जेव्हा लोक हुकुमशाही, म्हणजे आदित्य ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजीची हुकुमशाही एवढी होती की शेवटी आमदार कंटाळले आणि निघून गेले, तरी सुधरत नाही। खरं तर आता जे राहिले तेही जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। रेडे म्हटलं आमदारांना काल, रेडे तर आमदार रेडे असतात। 5-5 लक्ष लोकांनी निवडून दिलं आमदारांना, त्यांना रेडे म्हणता तुम्ही? खरं तर या पद्धतीने आमदाराबद्दल बोलणे, जे आहे ते निघून जातील आणि आता नितीश कुमारजीकडे जाऊन आता नवीन फुगा फुगवण्या चक्करमध्ये आहेत। काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये? त्यांचे रोज युवासेनेचे आणि उद्धवीचे कार्यकर्ते फुटत आहेत, रोज प्रवेश शिंदेजीकडे घेत आहेत, भाजपकडे घेत आहेत, हे सामान्य होत नाही। आणि आता जगाला महाराष्ट्राला दाखवणार, देशाला दाखवणार की आम्ही काही नवीन करतो आहे। प्रथम आपला महाराष्ट्र सांभाळला, जे राहिले सुले कामदार खासदार सांभाळा, राहिले सुले कार्यकर्ते सांभाळा आणि पुन्हा आत्मपरीक्षण करा। आता ते नितीश कुमारला भेटायला चाललं, तिथं काय होणार आहे? बिहारमध्ये काही दिवा लावणारात का? खरं तर हे नुसतं मीडिया मॅनेजमेंट, आणि मीडियामध्ये रोज आम्ही राहिलो पाहिजे आणि आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र जनतेला वाटलं पाहिजे की आम्ही काही खूप काही करतो आहे, जे होतं ते निघून गेलं, आता काय करणार आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।